नाशिकच्या सटाणा इथं कॅन्डल मार्च काढण्यात आला आहे. के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात 18 वर्षीय विद्यार्थिनीचा मृतदेह आढळला होता. त्याच्या निषेधार्थ हा कॅन्डल मार्च निघाला. कॅन्डल मार्च मध्ये तरुणी आणि महिलांचा मोठा सहभाग होता, तर दोषींवर कडक कारवाई करा अशी मागणी केली जाते. बागलाणच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय द्या असे विविध फलक या कॅन्डल मार्च मध्ये झळकलेले आहे. कारण एका हॉस्टेलमध्ये राहणारी 18 वर्षीय तरुणी, तिचा मृतदेह आढळलेला होता हॉस्टेलमध्येच, आणि त्यानंतर आता इथं महिला आणि विद्यार्थिनी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. के वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये या तरुणीचा मृतदेह सापडलेला होता. त्याच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आलाय. तर याच्यामध्ये तरुणी आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या. माझ्या बागलाणच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या बहिणीला न्याय द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.